तर मस्त खमंग आणि खुसखुशीत असं कोथिंबीरचं थालीपीठ तयार झालेलं आहे अगदी खायला मस्त असं लागतं आणि कमी साहित्यात झटपट तयार होतं मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे कोथिंबीरचं थालीपीठ अगदी झटपट असं बनवू शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की एकदा करून बघा पौष्टिक आणि कमी तेलकट अशी ही रेसिपी आहे तर सगळ्यात पहिला मी कोथिंबीरचं थालीपीठ करण्यासाठी हिरव्या मिरचीचा तिखट ठेचा तयार करून घेणार आहे तर त्यासाठी इथं मी तीन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत हिरवी मिरची तिखट आहे त्यामुळं मी तीन घेतलेल्या आहेत आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता सहा ते सात लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे अर्धा चमचा ओवा आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये काढून मस्त जाडसर असं ठेचून घेऊ तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक वाटून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी खलबत्त्यामध्ये ठेचा तयार करून घेतलेला आहे आता आपण थालीपीठासाठी पीठ मळून घेऊ त्यासाठी एका भांड्यामध्ये दोन वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा फुल भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ मी जास्त घातलेलं नाही कारण थालीपीठ थंड झाल्यावर वातड असे होतात कुरकुरीत होण्यासाठी थोडस तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्याचबरोबर पाववाटी बेसन आणि पाववाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे गव्हाचं पीठ घातल्यामुळे पिठाला चांगला चिकटपणा येतो आणि थालीपीठ थापताना चिरासुद्धा पडत नाहीत मस्त थालीपीठ थापलं जातं आता यामध्ये स्वच्छ धुवून चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालू आवडीनुसार कोथिंबीर तुम्ही घालू शकता त्याचबरोबर एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घातलेला आहे आणि तयार केलेला ठेचासुद्धा घातलेला आहे आता यामध्ये एक छोटा चमचा हळद घालू चवीनुसार मीठ घालू आणि हे सर्व आता मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर पीठ मळून घेऊ थालीपीठासाठी सुरुवातीलाच मौसराचं एकदम पीठ मळायचं नाही थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं कारण सर्व थालीपीठ थापस तोपर्यंत ते पीठ मऊसर असं होत जातं किंवा सैलसर होत जातं त्यामुळे सुरुवातीलाच थोडं घट्टसर मळायचं थालीपीठ थापता येईल इतपत पीठ मी घट्टसर असं मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता आपण थालीपीठ तयार करायला घेऊ त्यासाठी मी इथं एका पोळपोटावर पोड़ सुती कापड बघू शकताय घेतलेला आहे सुती कापड किंवा तुम्ही सुती रुमाल घेऊ शकता आता सगळ्यात पहिला पाण्याने हे सुती कापड ओलसर असं करून घेऊ म्हणजे थालीपीठ थापताना ते कापडाला चिटकत नाही सहज असं थालीपीठ थापलं जात कापड मी पाण्याने ओलं करून घेतलेलं आहे आता आपण थालीपीठ करण्यासाठी पिठाचा एक गोळा तयार करून घेऊ तर भाकरीच्या पिठाला आपण जसा गोळा करतो त्या आकाराचा मी गोळा तयार करून घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठा गोळा तयार करून घेऊ शकता आता आपण पाण्याचा हात लावून बघू शकता अशा पद्धतीने थालीपीठ थापून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घातल्यामुळे अजिबात थालीपीठाला चिरा पडत नाहीत पाण्याचा हात थाली लावून थालीपीठ थाप थाप थापल्यामुळे अजिबात हाताला पीठ चिटकत नाही सहज असं थापलं जातं थालीपीठ जास्त पातळ किंवा जास्त जाडसर सुद्धा थापायचं नाही अगदी मध्यम आकारामध्ये मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर थापताना पीठ घट्टसर असं वाटत असेल तर तुम्ही थोडा पाण्याचा हात लावून पीठ मळून घेऊ शकता थालीपीठ मी थापून घेतलेला आहे अशा पद्धतीने बघू शकताय थालीपीठाला होलं पाडून घेऊ म्हणजे भाजताना यामधून तेल सोडलं की सर्वत्र असतात तेल लागलं जातं थालीपीठाला आणि मस्त थालीपीठ भाजलं जातं एकसारखं वरून आता पांढरे तीळ घातलेले आहेत आणि थोडंसं थालीपीठ मी अशा पद्धतीने हलक्या हातावरती थापून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर पिठामध्ये सुद्धा मिक्स करू शकता पांढरे तीळ आता थालीपीठ भाजण्यासाठी इथं मी लोखंडाचा तवा गरम करून घेतलेला आहे तुम्ही जो चपातीचा तवा वापरता तोसुद्धा घेतला तरी चालेल तव्याला आता चांगलं तेल लावून घेऊ आपण आणि यावरती थालीपीठ आपण टाकू अशा पद्धतीने बघू शकताय थालीपीठ तव्यावरती घालायचं आहे आणि लगेच कापड वरती उचलून घ्यायचं आहे मिडियम गॅस करून एक दीड मिनटं हे थालीपीठ एका बाजूने चांगलं भाजून घ्यायचं वरची बाजू चांगली सुकल्यानंतर वरून थोडंसं तेल सोडायचं आणि चमच्याने थालीपीठ पलटून चांगलं दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं मस्त बघू शकताय खरपूस असं मी थालीपीठ दोन्ही बाजूनी भाजून घेतलेलं आहे दुसरी बाजूसुद्धा थालीपीठाची मस्त खरपूस अशी मी भाजून घेतलेली आहे कोथिंबीरचं थालीपीठ तयार आहे अशाच पद्धतीने आपण दुसरं थालीपीठसुद्धा थापून घेऊ तर सुती कापडाला पुन्हा एकदा मी ला पाणी लावलेलं आहे आणि पाण्याच्या हाताने थालीपीठ मी चांगलं थापून घेतलेलं आहे थालीपीठाला होलं पाडून आपण वरून थोडंसं तीळ लावलेले आहे थालीपीठाला आणि तव्याला तेल लावून थालीपीठ मी तव्यावरती घातलेलं आहे मिडियम गॅस करून थालीपीठ दोन्ही साईडनं मी चांगलं भाजून असं घेतलेलं आहे मस्त खरपूस खमंग खुसखुशीत असं कोथिंबीरचं थालीपीठ तयार झालेलं आहे तयार केलेल्या पिठामध्ये जवळजवळ सात ते आठ थालीपीठ तयार झालेले आहेत तुम्ही हे थालीपीठ मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा झटपट अगदी बनवू शकता मस्त खमंग खुसखुशीत असे लागतात दह्यासोबत खायला एक नंबर असे लागतात अगदी बघू शकता मऊ सूत असे थालीपीठ तयार झालेले आहेत तुम्हाला जर हे खमंग खुसखुशीत झटपट कोथिंबीरचे थालीपीठ आवडले असतील तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद